सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। येवला मनमाड येथे दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली आहे। येवला व मनमाड येथे दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे येवलातील चैत्यभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा दर्शवणारी मोठी मुख्य कमान कोसळली। कमान कोसळल्यानं पुणे इंदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। या मार्गावर 24 तास वाहनांची वर्दळ असते, मात्र वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील समोरच काही दिसत नसल्याचं पाहून वाहक चालकांनी वाहने वेगवेगळ्या ठिकाणी थांबवलेत, तर शहरातील अनेक ठिकाणी विजेचे खांब व तारा तुटल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यात आला। येवला तालुक्यातील देवदरी येथे दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामध्ये शांताबाई दाणे यांचे 2 बैल वीज पडून ठार झाले असून अनेक ठिकाणी गावामध्ये झाडे पडली, तर शहरातील मिलतनगर गोशाळा मैदान या भागात घरचे पत्रे उडाल्यानं नागर दरवाजा भागात गाडीवर झाड पडलं आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।